अजित पवारांच्या कथित वेषांतरावरून सुरू झालेला राजकीय वाद काही थांबायचं नाव घेत नाही. रोहित पवारांनी आता काका अजित पवारांवर शरसंधान साधलंय, तर अजित पवारांनी थेट राजकारणातून संन्यास घेण्याचं आव्हान दिलेलं आहे. वर्षभरापूर्वी राज्यात दुसरा राजकीय भूकंप झाला होता. अजित पवारांनी राजकीय बंड करत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या वर्षी अजित पवार महायुतीत सहभागी झाले, मात्र त्यापूर्वी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत त्यांच्या जवळपास 10 बैठका झाल्या होत्या. तसंच अजित पवार वेषांतर करून अमित शहांच्या भेटीकरता गेल्याची चर्चा रंगली होती. मुंबई दिल्ली विमान प्रवासात त्यांनी मास्क आणि टोपी वापरली होती. तसंच विमानाचं तिकीट अजित पवार या नावाऐवजी ए पवार या नावानं काढण्यात आलं होतं, असं अजित पवारांनी दिल्लीत अनौपचारिक गप्पांमध्ये सांगितलं होतं. तोच मुद्दा पुढे करून आता अजित पवारांना टार्गेट केलं जात आहे. अजित पवारांचे पुतणे आमदार रोहित पवारांनी काकाला टोला लगावलाय, तर अजित पवारांनी आरोप सिद्ध करण्याचं प्रति आव्हान दिलंय. काही दिवसांपूर्वी दादांनी एक वक्तव्य केलं, कांद्याच्या बाबतीत सरकारने जो निर्णय घेतला तो चुकीचा होता. अहो दादा, तुम्ही सरकारमध्ये आहात, तुम्ही या राज्याचे उपमुख्यमंत्री आहात, खऱ्या अर्थाने या शेतकऱ्याचा करवळा तुम्हाला हसला असता तर दिल्लीत तुम्ही टोपी घाला, गॉगल घाला, जे घालायचंय घाला, पण तिथे जाऊन तुम्ही शेतकऱ्याचा तरी प्रश्न मांडला असता तर आम्ही तुम्हाला मांडलं असतं. नाव बदलून गेलेलं असेल तर लगेच गुन्हा दाखल करावा. आपण जे सांगताय तसं जर झालेलं असेल तर मी राजकारण संन्यास घेईल. सिद्ध झालं तर सिद्ध, नाही झालं तर ज्यांनी आरोप केले त्यांनी राजकारण संन्यास घ्यायचा आणि परत असला आरोप करायचा नाही. अजित पवारांनी नाशिक दौऱ्यात कांदा उत्पादकांची माफी मागितली होती. त्यामागचं कारण म्हणजे लोकसभा निवडणुकीत कांदा उत्पादकांनी महायुतीच्या उमेदवारांना जोरदार धक्का दिला. आगामी विधानसभेत त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून अजित पवारांनी कांदा उत्पादकांसमोर हात जोडले. त्यावरूनही रोहित पवारांनी काकावर टीकास्त्र डागलं. जो काही झटका लोकसभेला दिलाय ती लयच लागलाय, पार कंबरच मोडायची पाळी आली. परंतु आता माफ करा, चूक झाली मान्य करतो. जो काम करतो तो चुकतो, जो कामच करत नाही कशाला चुकल, बिनचुकच आहे. साला काम करत नाही कसा चुकतो. तुम्ही म्हणता केंद्र सरकारचा आणि मोदी साहेबांचा कांद्याच्या बाबतीतला निर्णय चुकला. अहो इथं असलेले सामान्य आणि स्वाभिमानी जनता म्हणते, दादा तुम्ही भाजप बरोबर गेला तोच तुमचा निर्णय कुठेतरी चुकलेला आहे. कारण काय, भाजपचे नेते आपला विचार कुठेही तिथे करत नाही. खरं तर पवार काका पुतण्यात वेषांतरावरून वाद रंगण्यापूर्वी पवार बहीण भावामध्ये शाब्दिक जुगलबंदी रंगली होती. तसंच लोकसभेत प्रश्न उपस्थित करत अजित पवारांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता. उद्या कुठला तरी टेररिस्ट असं करेल तो नाव बदलून येईल, ह्याची जबाबदारी कोण घेणार? इट इज अ नॅशनल सिक्युरिटी इश्यू. मुंबई आणि दिल्ली एअरपोर्टची चौकशी झाली पाहिजे की अजित पवार वेश आणि नाव बदलून एअरलाईनचीही चौकशी झाली पाहिजे. एअरलाईननी कसं काय अलाव केलं ज्या माणसाला तुम्ही ओळखत, आणि सिव्हिल एव्हिएशन मंत्रालयाने ह्याचं उत्तर दिलं पाहिजे. एखाद्याने स्वतःचं नाव बदलून जाणं हा पण गुन्हा आहे. त्याच्या संदर्भात सगळीकडे CCTV कॅमेरे आहेत आणि खुशाल काही पण बडबडतात, कोण बहुरूपी म्हणतंय, कोण काय म्हणतंय, कोण काय म्हणतंय. म्हणणाऱ्यांना काही लाज लज्जा शरम वाटली पाहिजे. दादांत बिनबुडाचे आरोप माझ्यावर हे जे काही करतायत ह्याच्यामध्ये तसोबर देखील तथ्य नाही. शिवसेना उबाठा खासदार संजय राऊतांनीही अजित पवारांच्या वेषांतरावरून सवाल उपस्थित केले होते. त्यालाही अजित पवारांनी चोख उत्तर दिलं होतं. आता पहा ना, अजित पवार हे एखाद्या गुप्तहेराप्रमाणे, रहस्य नाटकाप्रमाणे नाव बदलून, हा टोप्या बदलून वगैरे वगैरे वगैरे, हा खोट्या मिशा लावून फिल्डार हे दिल्लीत अजित कोण अमित शहाना भेटायला जात. त्याच्यामध्ये वाटेल ते काही काही जण सकाळचा 9 भोंगा लागतो, त्यांनी पण अजित पवारांनी असं केलं. अरे काय केलं, उगीच उचलली जीभ लावली टाळ्याला. त्या संदर्भामध्ये कुठं तुम्हाला पुरावा मिळाला की अजित पवारांनी नाव बदललं आणि ते काय कार्ड घेतलं? पक्षनेता होतो, मला समाज ओळखतो,
मी कुठंही गेलो तरी असं काही, आणि काही कोण म्हणलं मिशाचं लावल्या होत्या आणि टोपीच घातली होती आणि काय ते मास्कच लावलेलं होतं, साफ चुकीचं आहे. आता पुतण्या रोहित पवारांनी अजित पवारांची राजकीय कोंडी करायला सुरुवात केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या वेषांतराचा मुद्दा गाजण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.